आहेत महान भारत केसरीचे आपल्या हरण्या भार्याचे सर्वे सर्व हेमंत दादा नमस्कार. आणि सगळ्यात महत्वाचं आपला हरण्या कसं आहे? हरण्या एकदम मस्त मजेत आहे. आणि हरण्या कालच 12 वाजता आले. उद्याची माझ्या गावची सत्यनारायणची पूजा आहे, त्या पूजेसाठी त्याला मी आणलेलं आहे. दादा, हरण्यानी जेव्हापासून तुमचं नाव केलंय ना, तेव्हापासून आहे ना, म्हणजे मी आता कुठे वेळ देऊ मलाच कळत नाही, असं तुमचं झालंय, काय बोलता त्याबद्दल? तसं काहीच नाही, मला कोण दुसरे काही कार्यक्रम आहेत, काही धंदे वगैरे, सर्व गोष्टी आपल्याला शर्यती करून आपला परिवार काही रस्त्यावर आपल्याला लावायचा. बरोबर, त्याच्यामुळे मला ती वेळ कमी देत आहे. बरोबर दादा, मी तुम्हाला मुद्दामून थांबवलंय, कारण काही गोष्टी होत्या की आपल्याला शर्यत पण खेळायची आहे, माणसं पण जपायची आहेत, आणि त्याच्याच बरोबर आपल्याला आपला जो वारसा आहे तो पुढे टिकवायचा आहे. राऊंड राऊंड एकच विषय आहे मला, म्हणजे मी जड अंत करणारे बोलतोय, साहिल, आपला जो साहिल आहे, खरं कुठलाही बैल असू द्या, साहिल दिसतो हरण्यामध्ये पण, साहिल दिसतो. बोला. कारण ज्या वेळेस साहिल होता त्यावेळेस मी काही खेळ खेळत होतो, पण एवढ्या जोरात आणि एवढ्या उत्साहित खेळत नव्हतो. जसा हरण्या पळायला लागला तर मला असं वाटायला लागलं की माझा मुलगाच त्या क्षेत्रात स्वतः तिथे दौड करतो, म्हणून मी हरण्याला माझ्या साहिलच्या रूपात बघतो. आणि 100% साहिलच्या ज्याच्यात हरण्या नाव ठेवून येस. दादा मला माफ करा, कारण का ह्या गोष्टी मी का बोललो, कारण का माहित आहे ना कितीही काय झालं तरी, पण ह्या गोष्टी मी आयुष्यात आणि भविष्यात कधीच नाही विसरू शकत, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी एक स्पर्श केला. पण दादा तुमचा मनापासून धन्यवाद, आणि बरं वाटलं दादा भेटून, मुलाखत घेतली, तू काही प्रश्न विचारले, मलाही आनंद वाटला, कारण कुठेशी तरी मला पण लोकांपर्यंत जाण्याची तू संधी दिली. आणि माझा कुठेतरी परिचय सर्व जनतेच्या ह्याच्यात तू पोहोचवला, त्याच्याबद्दल मी तुझा आभारी. दादा मनापासून आभार, धन्यवाद.